गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. राज्यात मुसळधार पावसानं कहर केलाय. गुरुवारी राज्याच्या सर्वच भागात संततधार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला तर रस्त्यावर पाणी आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान पावसासंबंधी हवामान खात्यानं महत्वाचा इशाराही जारी केलाय. संततधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं. नेहमीप्रमाणे राजधानी पणजीत पावसाचं पाणी अनेक भागात साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील नद्या नाल्यांना पूर आला. पेडणे तालुक्यातील खुटवळ इथल्या बैलपार नदीला पूर आल्यानं पाणी शेती बागायतीत घुसलं. त्यामुळे स्थानिकांचं मोठं नुकसान झालं. कुळे दूधसागर नदीला पूर आला. दक्षिण गोव्यातील बहुतेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. राज्यातील सर्वच धरणं भरली असून पाण्याचा निचरा नियमितपणे सुरू आहे. दरम्यान हवामान विभागानं शुक्रवारी आणि शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. मोसमी पावसानं 80 इंचांची सरासरी पार केली असून इंचांचं शतक ठोकण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली. आगामी काही दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असा इशारा हवामान विभागानं दिलाय. दरम्यान खडपाबान फोंडातील एका रहिवासी इमारतीजवळची भिंत गुरुवारी दुपारी कोसळली. फोंडा नगरपालिकेनं भिंत पुन्हा बांधून द्यावी अशी मागणी रहिवाशांनी केली. आमच्या अभिप्रमाणे हे करून आमकां डेप्युटी कलेक्टर जावं म्युनिसिपालिटीन कितें तरी हॅल्प करपाचो आनी तें फुडें मातशें हें करून दिवपाचें. मोर दॅन 25 मिटर त्यात पळोवन गेल्यार तांच्यांनी आतां सांगलां कोण मनीस जाता टेंपररी पयलें सगळें कितें मातशें उबें रावता म्हणून सांगलें. मागीर पळोवया म्हणून सांगलां पावसांत पावसा जाल्यार म्हणटर करपाचें.